देशातील काही राज्यात कोरोना पुन्हा एकदा थैमान घालत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यावर उपाययोजना म्हणून ठाणे महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी 9 प्राथमिक केंद्र उभारण्यात आली आहेत. या लसीकरणाअंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 18 वर्षावरील लाभार्थ्यांना पहिला, दुसरा आणि बूस्टर डोस घेता येणार आहे. या लसीकरणासाठी 18 जानेवारी पासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 9 लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. यात ठाणे महानगरपालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कोविड पार्किंग प्लाझा, किसननगर हेल्थ सेंटर, मानपाडा हेल्थ सेंटर, शीळ हेल्थ सेंटर, वाडिया हेल्थ सेंटर, लोकमान्य कोरस हेल्थ सेंटर, रोजा गार्डनिया हेल्थ सेंटर, कौसा हॉस्पिटल या 9 केंद्रांचा सहभाग आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी कोरोनाचे डोस घेतले नसतील त्यांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेले आहे. सध्या आपल्याकडे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणामध्ये लसीचा साठा उपलब्ध करून दिलेला आहे राज्य शासनाने. भारताच्या बाहेर जर तुम्ही बघाल तर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचं प्रमाण वाढतं आहे, मोठ्या प्रमाणात केसेस आढळतात आहेत. कोरोनापासून वाचायचं असेल तर लसीकरण हे खूप मुख्य साधन आहे. सो मधल्या कालावधीमध्ये जेव्हा आपल्याकडे कोरोना नव्हता त्या कालावधीमध्ये आपल्याकडे लसीकरणाचं प्रमाणसुद्धा कमी होत होतं. पण आता जसा बाहेरच्या देशांमध्ये आणि कोरोना वाढतो आहे त्या अनुषंगाने ठाण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरणाची मागणी होत होती. त्या अनुषंगाने जसा आम्ही पाठपुरवठा केला होता राज्य शासनाकडे त्या अनुषंगाने आपल्याकडे आता लसीकरणसुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. सो ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या वतीने आपण पूर्ण नागरिकांना असं आव्हान करत आहोत की हे लसीकरण पूर्णपणे मोफत आहे. ज्यांचा बूस्टर डोस राहिलेला आहे, ज्यांचा सेकंड डोस घ्यायचा राहिलेला आहे किंवा ज्यांनी अजिबातच वॅक्सिनेशन केलेलं नाही आहे अशा प्रत्येक 18 वर्षाच्या वरील नागरिकांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या 9 जागांवरती वेगवेगळ्या ठिकाणांवरती दररोज लसीकरण सत्र सुरू करण्यात आलेलं आहे. नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी ह्या लसीकरणाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि स्वतःला कोरोनापासून वाचवावा.